सविता अग सविता चहा झाला की नाही यांना गोळ्या घ्यायच्या आहेत किती उशीर झाला उषा ताई त्यांच्या सुनेला विचारत होत्या आई अहो चहा पावडर संपली आहे थोडीच होती मग यांना कामासाठी बाहेर जायचं होतं म्हणून यांना चहा करून दिला सविताने उत्तर दिले अग संपली म्हणजे काय घरात आजारी माणूस आहे चहा सारखं लागतो मग तू लक्ष का नाही ठेवलं जा आता पटकन घेऊ नये उषाताई म्हणाल्या आई अहो माझ्याकडे पैसे नाही आहे तुम्हाला तर माहिती आहे ना बिझनेसमध्ये लॉस झाला आहे कर्जाचे हप्ते थकले आहेत त्यामुळे या महिन्यात सामान भरलं नाही जे आहे त्याच्यातच भागवावं लागणार आहे सविताने सांगितलं अगं घरात आजारी माणूस आहे यांचं खाणं पिणं वेळेत नको का व्हायला आणि कर्ज काय आमच्यामुळे झालं आहे का लॉस राजवीरच्या अतिहव्यासामुळे झाला आहे या सगळ्याची शिक्षा आम्ही या वयात भोगायची आणि चहा पावडर आणायला तुझ्याकडे वीस तीस रुपये देखील नाहीत उषाताई आता चिडल्या होत्या आई आता अडचणीच्या वेळी थोडा ॲडजस्ट करायला शिका एक दिवस चहा नाही पाहिला तर काही अडत नाही असं म्हणत सविता रागाने तिच्या खोलीत निघून गेली उषाताई तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडं आवाक होऊन बघत राहिल्या या घरात काडीची किंमत राह नाही उरली पैसा म्हणजे सर्वस्व नसतं नात्यांचे मोल कधी जाणार ही मुलं असं स्वगत म्हणत त्या खोलीत गेल्या त्यांच्या कपाटातून एक बटवा काढला त्यात ताईंनी अडचणींच्या वेळेसाठी थोडे पैसे ठेवले होते त्यातील काही पैसे घेऊन स्वतः जाऊन त्या सामान घेऊन आल्या आल्यावर त्यांनी श्यामरावांसाठी चहा आणि नाश्ता बनवला आणि त्या चहा पोहे घेऊन खोलीत गेल्या श्यामरावांना भूक तर लागली होती ते खोलीत निप्चित पडून होते परिस्थिती पुढे हातबल झाले होते त्यांनी उषाताईंच्या डोळ्यातील भाव ओळखले आणि अपराधी असल्याप्रमाणे त्यांची नजर झुकवली हे घ्या खाऊन घ्या चला गोळ्या घ्यायच्या आहेत आता यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा मतारपणी एकमेकांच्या साथीने आयुष्य काढायचे आहे मुलाच्या आणि सुनेच्या आधाराची काही गरज नाही आपल्याला उषाताई चिडून बोलल्या माफ कर मला मी तुझा अपराधी आहे कदाचित तुझं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती या वयात हे सगळं बघावं लागलं नसतं श्यामराव म्हणाले तुम्हालाच वंशाचा दिवा पाहिजे होता ना भोगा आता काय दिवे लावते तुमचा मुलगा बघा उषाताई चिडून मंदिरात निघून गेला श्यामराव पाणी करून शांतपणे डोळे मिटून त्यांच्या खोलीत पुडू पडून राहिले आणि भूतकाळातील घटनांच्या चित्रपट त्यांच्या मनात सुरू झाला साधारण चाळीस वर्षापूर्वी श्यामराव जोशी खिशात अवघे दहा रुपये घेऊन साताऱ्याला आले होते काय करायचं का कुठे जायचं काहीच माहीत नव्हतं पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा एवढं मनात पक्क होतं लोकांच्या दुकानात काम करून वेळी उपाशी झोपून थोडेफार पैसे साठवून त्यांनी कपड्यांचं दुकान चालू केलं आणि बघता बघता जोशी साडी सेंटर साताऱ्यातील सुप्रसिद्ध साडीचे दुकान बनले नंतर त्यांचे लग्न झाले श्यामराव वंशाच्या हट्टापायी ताईंच्या पोटात दोन मुली मारून तिसरा वंशाचा दिवा म्हणजे राजवीर झाला सगळं कसं चांगलं सुरू होतं राजवीर श्यामरावांचा लाडका एकुलता एक मुलगा होता त्यामुळे श्यामरावांनी हर एक सुख त्याच्या पायाशी आणून ठेवलं होतं राजवीरला प्रत्येक गोष्ट आयती मिळाल्याने त्याला कष्ट करण्याची सवयच नव्हती मुळे उषाताईंनी श्यामरावांना खूप समजावले की पोराला कष्ट करू द्या स्वतःच्या पायावर उभे राहू द्या पण श्यामराव काही ऐकले नाही सगळं कमवलं आहे ते मुलासाठी अशी त्यांची विचारसरणी होती राजवीरला नको त्या गोष्टींचे नाद लागले जुगारापायी आणि कमी दिवसात जास्त पैसे कमवण्याच्या नादात त्याने जमिनी दुकान सगळे गहाण ठेवले कर्जाचा डोंगरच रचला श्यामराव तर अगदी परवापर्यंत मुलाच्या संसाराचा गाडा ओढत होते त्याचे कर्जाचे हप्ते भरणे घरात सामान भरणे सगळं करत होते पण अचानक त्यांना कॅन्सरने ग्रासले ते अथरुणाला खेळले आणि मग राजवीरवर घरची जबाबदारी आली पण कधी कष्टाची सवय नसल्याने तो होत ते सगळं गमावून बसला कर्जबाजारी होऊन दुकान सुद्धा विकून बसला आणि आता फक्त श्यामरावांकडे होते ते फक्त आणि फक्त त्यांचा हक्काचं घर बास भूतकाळातील गोष्टींमुळे श्यामरावांच्या डोळ्यात अश्रू आले पण आता खूप उशीर झाला होता वेळीच त्यांनी उषा त्यांचं ऐकून राजवीरवर लगाम घातला असता तर आज परिस्थिती वेगळी असती पण आता पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरलं नव्हतं दाराच्या आवाजाने श्यामराव भानावर आले बघतात तर राजवीर त्यांच्या खोलीत आला होता श्यामरावांच्या डोळ्यात अश्रू पाहून त्यांनी विचारले बाबा काय झालं मी खूप त्रास दिला आहे ना तुम्हाला म्हणून आज मी तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट करणार आहे श्यामरावांनी आषाळभूत नजरेने त्याच्याकडे पाहिले हे बघा बाबा तुमचा आणि आईचा आरोग्य विमा काढला आहे तुमची या कागदपत्रावर सही पाहिजे राजवीर बोलला राजवीरचे बोलणे ऐकून श्यामरावांना बरं वाटलं ते उठून बसले आजारपणामुळे त्यांना अशक्तपणा आला होता बोलायची ताकद नव्हती त्यांच्यात आणि त्यांची दोन्ही डोळ्यांची सुद्धा कमी झाली होती त्यांनी हाताने खून करून ती कागदपत्रे राजवीरकडून मागून घेतली पण कमी दिसत असल्याने त्यांना ती काही वाचता आली नाही त्यांनी थरथरता हात मायेने राजवीरच्या कारावरून मायेने फिरवला राजवीरने हातात पेन दिले तितक्यात उषाताई मंदिरात जाऊन आल्या त्या खोलीत आल्या आणि राजवीरला श्यामरावांच्या शेजारी पाहून त्यांना आश्चर्य वाटले इतक्या दिवसात वडिलांची साधी चौकशी पण न केलेला मुलगा आज चक्क येऊन त्यांच्या चक पुढ्यात बसला होता राजवीर तू आज बाबांच्या खोलीत कसा आहे उषाताईंनी विचारले अग आई काही नाही ते जरा काम होतं म्हणून आलो होतो असू दे नंतर येतो असं म्हणत राजजूर कावराबावरा होऊन तिथून उठू लागला त्याच्या चेहऱ्याकडे बघून ताईंना जरा संशय आला काय काम होतं आणि तुझ्या हातात काय आहे ताईंनी विचारले अगं बघ माझा मुलगा किती काळजी झाला आपली त्याने विमा काढला आपला श्यामराव थरथर थर त्या आवाजात म्हणाले होय बरं बघू बरं मग मा असं मला बघून लगेच निघालास का दाखव जरा ते कागद ताई राजवीरला बोलल्या अगं असू दे आई मी उद्या वगैरे घेईन सई बाबांना आराम करू दे असं बोलत राजवीर तिथून निघू लागला तेवढ्यात ताईंनी त्यांच्या ते ता हातातील कागद हिसकावून घेतला आणि त्या वाचू लागल्या अगं आई अगं दे तो कागद राजवीर बोलला पण ताईंनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्या वाचू लागल्या वाचून झाल्यावर त्यांनी एक कटाक्ष राजीवकडे टाकला आणि जाऊन त्याच्याशी मुखात लगावली लाज वाटत नाही तुला बाबांना अजून किती फसवणार आहेस विम्याचे कागद सांगून हे घर तुझ्या नावावर करायचे कागदपत्र करून आणलेस बापाचं मृत्यूपत्र तयार करून आणलंस अरे तुझ्यासारख्या मुलाची आई होण्यापेक्षा मी वांजोटी राहिली असती तर बरं झालं असतं अरे म्हातारपणी हे काय दिवस दाखवलेस आम्हाला अजून काय केलं पाहिजे तुझ्यासाठी फक्त हे घर राहिलं आहे बाकी सगळं तर विकून मोकळा झालास लाज नाही वाटते तुला वडिलांना फसवताना उषताही आता चांगल्या चिडल्या होत्या आई अगं मी इतका अडचणीत आहे इथे खायचे प्यायचे हाल चालले आहेत आणि तुमचा जीव या घरात अडकला आहे मला संकटात साथ देणं त्यातून वर काढणं ही तुमची जबाबदारी नाही का राजवीर आता आवाज चढवून बोलत होता त्याचा आवाज ऐकून सविता त्याची बायकोसुद्धा तिथे आली तू अडचणीत आहेस तर ते काय आमच्यामुळे तुझ्या कर्माची फळं भोगत आहेस आम्हाला आमचं कर्तव्य शिकवतोयस आणि तुझं म्हतारा आई वडिलांप्रती काही कर्तव्य नाही का रे सगळं आम्ही आमच्या जीवावर करतोय त्यांचा इलाजसुद्धा माझे दागिने मोडून करतोय एक रुपयासाठी तुझ्यावर अवलंबून नाही आम्ही अजून काय केलं पाहिजे हे घर मोठ्या कष्टाने उभं केलं आहे आम्ही तुला काय करणार नारी, कळणार कर ह्या कष्टाची किंमत तुला सगळं आयतं मिळालं आहे ना उषा ताईंचा पारा चढला होता आई अहो पुढे मागे दुसरं घर करता येईल आता हे विकून भाड्याने राहू कुठंतरी यांच्या डोक्यावरचं कर्ज तरी जाईल उषा ताईंची सून बोलली आम्ही या वयात भाड्याच्या घरात राहणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा ताई बोलल्या मग आम्ही वेगळं राहतो तुमचं स्वयंपाक पाणी मला जमणार नाही आम्ही दोघे काहीही करून खाऊ सविता म्हणाली खुशाल वेगळं राहा सून म्हणून तुझ्याकडून आता माझी काहीही अपेक्षा नाही नका खायला घालू आम्हाला खोलीच्या बाहेर निघून गेले ताईंनी दो खोलीचे दार लावले आणि डोक्याला हात लावून रडत बसला श्यामराव होऊन अथरुणावर निप्चित पडून राहिले आज थोडाफार मुलावर विश्वास उरला होता त्याला तडा गेला होता श्यामराव तर प्रचंड धक्क्यात होते असेच काही दिवस गेले राजवीर आणि सविताने आई आणि श्यामरावांसोबत आबोला धरला होता ते घर सोडून कुठेही गेले नव्हते कारण त्यांना माहीत होतं इथे राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता एका संध्याकाळी उषा त्यांनी राजवीर आणि सविताला बोलावून घेतले आम्ही दोघांनी मिळून काही निर्णय घेतला आहे आणि तो आम्हाला सांगायचा आहे त्यावेळी बोलल्या राजवीर आणि सविताला वाटले आई वडील वा गरजू केला तयार झाले असावेत ते मनोमन खूप खुश झाले आम्ही आमच्या पक्षात एक घर अनाथ दान करणार आहोत तुझ्या आमच्या प्रॉपर्टीमधले बेद गेले आहे ही, ही तुझ्या वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी आहे त्यामुळे त्यांचं पुढे काय करायचं का आहे हा पूर्णपणे त्यांचा निर्णय जावं लागेल असे तसे सगळे कागदपत्र आम्ही केले आहेत शांतपणे बोलत होत्या काय कसं तुम्ही वागू शकता मीराला रस्त्यावर काढलं तुम्ही मी कोर्टाची पायरी चढणार आता बास मला माझा हक्क मिळाला आहे तुम्ही हे घर कोणाला दान करू शकत नाही राजवीर संतापून म्हणाला हो खुशाल कोर्टाची पायरी चढ श्यामराव सगळं बळ एकटावून म्हणाले बाबा काय बोलत आहात तुम्ही माझ्यासोबत असं वागणार तुम्ही तुमच्या लाडक्या राजवीर सोबत राजवीर श्यामरावांना बोलला हो खूप लाडका माझा राजवीर तुला माहिती आहे तुझ्या आईला दिवस गेले होते तेव्हा त्या काळात गर्भलिंग चाचणी करून मुलगी होती म्हणून बाळ पाडायला लावले होते मी आणि एकदा नाही तर चांगलं दोनदा त्यानंतर तिसऱ्यांदा मुलगा आहे समजताच किती आनंदी झालो मी कारण मला वंशाचा दिवा पाहिजे होता म्हणून खूप लाड केले तुझे सगळं कमवलं तुझ्यासाठी ही मला किती वेळा सांगायची लाडाने बिघडला आहेस तू पण मी दुर्लक्ष केले किती अभमानाने सांगायचो माझा मुलगा मला मुलगा झाला आहे पण आज चार चौकात बाजार नाक कापलंस तू माझी कष्टाची कमाई गमावलीस तरी तुझ्यावर थोडा विश्वास होता माझा पण परवा तर तू माझा विश्वासघात केलास मला नीट दिसत नाही याचा फायदा घेतलास अरे तू बापाची काठी बनायला पाहिजे होतास आणि तर तू तर माझी आधाराची काठी राहून घ्यायला आणि घालस तुझ्यासारख्या वंशाच्या दिव्यापेक्षा एखादी पंथी बरी पुरे पुरं झाला आता हे घर सोडून जा आणि परत तुमचं तोंड दाखवू नकोस आईबापाने कधीही मुलांसाठी प्रॉपर्टी कमावून ठेवू नये ही चांगली शिकवण मिळाली मला असं म्हणून श्यामराव आणि उषताई खोलीत निघून गेले राजवीला आता मात्र त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला होता पण कदाचित आता खूप उशीर झाला होता आठवडाभराने त्याला आणि सविताला ते घर सोडून जावं लागलं